मनोज जरांगेंचे सहकारी अजय बारस्कर यांनी जरांगेंवर मात्र गंभीर आरोप केले. मनोज जरांग यांनी ज्या गुप्त बैठका घेतल्या त्या बैठकांमध्ये नेमकं काय झालं असा सवाल बारस्कर यांनी केलाय. मनोज जरांगेंबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अजय बारस्करांसोबत खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. मनोज जरांगे पाटीलांचे सहकारी अजय जी आपल्याबरोबर आहेत सर. काही वेळा काही दिवस बघतो आपण तर मीडियासमोर सर्व बैठका होत होत्या, सर्व गोष्टी होत होत्या. काही दिवसानंतर बैठका ह्या बंद कमऱ्याआड झाल्या आणि त्याचा तुम्ही निषेध केलेला आहे. काय नक्की बंद कमऱ्याआड ह्या बैठका झाल्या जरांगे पाटलाच्या सह आणि मंत्र्यांच्या? हे बा, जरांगे पाटलावर समाज का प्रेम करायला लागला की ते ट्रान्सपरंट आहेत, देव मानलं त्यांना लोकांनी का तरी ट्रान्सपरंट केलं. सगळ्या चॅनेलसमोर सगळ्या लोकांसमोर ओपन बैठक केली. आपण बी फॅन झालो त्यांचा, गावगाव आपण प्रचार करीत होतो. पण जेव्हा त्यांनी पहिल्यांदा कन्हैया हॉटेलमध्ये प्रेस घेतली बंद कामऱ्यात, तिथे मी साक्षीदार आहे त्याचा आणि त्यांचे वाक्य आहेत सेंटन्स. आणि तिथून नंतर रांजणगावला घेतली, पुण्यात घेतली, मी साक्षीदार जिथे तिथं बरं का, लोणावळ्यात घेतली आणि वाशीला घेतली बंद कामऱ्यात. मग तुम्ही बंद काम आमच्या मनात संशय तयार होतो ना का बरं, तुम्ही ओपनच घ्यायची ना बैठक. माझा सरळ प्रश्न आहे, समाजाने याच्यावर विचार करावा. दुसरा माझा ऑब्जेक्शन आहे की तुम्ही आज जी मीटिंग होती की पुढचं ध्येय धोरण ठरवण्यासाठी मी मराठा समाजाला आवाहन करतो की इथे या, आपण पुढचं आंदोलन कसं करायचं हे ठरवू, असं त्यांनी हे केलं काय, आवाहन केलं आज, काल आवाहन केलं, आज लोक आले हे ठरवलं. हे 10 तारखेला केलं का? हा माझा दुसरा सवाल आहे. हे 10 तारखेला तिने केलं नाही, मनानेच बसले तिथं. 4-2 लोकांना म्हणले मी आता काय करतो, प्रेस घेतो आणि मग माझी भूमी प्रेस झाली का मग आपण ठरवू म्हणले उपोषण करायचं का नाही. आणि मग अचानक कोणाच तरी फोन आला त्यांना, डायरेक्ट जाऊन उपोषणाला बसली. पत्रकाराला म्हणले मी उपोषणाला बसले, पुढचं बोला आता, मी काय उठत नसतो. एकंदरीत बंद दरवाजा आड बैठका, त्याच्यानंतर कोणती तरी राजकीय शक्ती जरांगेच्या मागे असणारा तुम्ही सांगितलं, अस्पष्ट बोललेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यावर गौप्यस्फोट करणार ह्या सर्व गोष्टींचा? हा बिलकुल 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 गौप्यस्फोट करणार आहे. जर जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका बदलली नाही तर त्यां गौप्यस्फोट करू. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो नेता कोण, जो नेत्याला नेत्यावरती जरांगे पाटलांनी आता पण टीका केली नाही की शिवीगाळ केली नाही, असं एक नेता आहे आणि तो नेता कदाचित जरांगे पाटलांना चालवतो असा इशारा किंवा असं अस्पष्ट बोलणं अजय महाराजांनी केलेलं आहे. त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. विजय मंगेशसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.